मुळात मी आत्ता तुमच्याशी चर्चा करतो आपण चार पाच प्रश्नांची उत्तरं झाली पण सातत्यानं तुम्हाला जेव्हा केव्हा भेटलं की तुमच्याकडे बघताना आणि तुमच्याबद्दलचा एक विशिष्ट आदर असतो की एक इंटेलेक्च्युअल बॅरिस्टर आणि असा सत्सत विवेकी अशी व्यक्तिमत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो पण राजकारणात याला अवगुण मानलं जातं ते मुळात एक आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये एक नॅरेटिव्ह आर एस एसकडून सेट गेला आणि काँग्रेसकडून सेट केला तो काही आहे की बाबासाहेबांचा असणारा जो काही धर्मांतराचं म्हणजे मी <coughs> बौद्ध विचारसरणी मान्य करणार असं त्यांनी जे म्हटलं आहे अगदी सगळं ठीक आहे ना ही सांधी दुखी वेरिकोज वेन्स डायबेटीस तुमची काय व्यथा आहे आता चिंता नाही कशाची नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी त्याच्याबद्दलचा असणारा जो काही प्रचार झालेला आहे तो प्रचार आता कुठेतरी आम्ही असं बघतोय की त्याची धार कमी व्हायला लागली आहे बरं okay. आणि ह्याच्यामध्ये पुढाकार काँग्रेस आणि आर एस एस दोघंही आहेत म्हणजे मी ज्यावेळेस पहिल्यांदा एटी फोरमध्ये एटी एटी फोर एटी फाईव्हच्या निवडणूक पहिल्यांदा ज्यावेळेस उभा राहिलो त्यावेळेस काँग्रेस आणि बी जे पी दोघं एकत्र आले आणि नाना तऱ्हेच्या घोषणा दिल्या म्हणजे आता शेगावला गजानन महाराजांचं मंदिर आहे की जे माझ्या मतदारसंघातील hmm. दोन दिवसाअगोदर प्रचार असा झाला की प्रकाशावर जिंकून 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 आले तर हे मज्जीत होऊन जाईल hmm. मोठ्या प्रमाणात आता हा जो प्रचार आहे हा विषारी प्रचार आहे तुम्हाला काउंटर करायला hmm. वेळ मिळत नाही आणि इलेक्शनमध्ये तो असारा परिणाम होऊन जातो किंवा बाबासाहेबांच्या मुंबईमध्ये निवडणुका लढल्या त्यावेळेस दहाव्या पक्षाने बाबासाहेबांना पाठिंबा दिला नाही mm. का पाठिंबा दिला नाही तर त्यांनी असणारा म्हटलं की तुम्ही काश्मीरचा प्रश्न सोडवला नाहीत एकतर तुम्ही जो सोडवा आखा पिओ के तुम्ही ताब्यात घ्या नाही तर तुमच्याकडचा असणारा सोडून द्या mm. शांततेने जगाल तुम्ही mm. नाही तर तुम्ही किती वर्ष ब्लीड व्हाल याचं तुम्हालाही कळणार नाही डाव्यानी याच मुद्द्यावरती जाहीरपणे बाबासाहेबांचा म्हणजे डांगे यांनी बाबासाहेबांचा जाहीरपणे निषेध केला आणि मतदान कुजवलं दुसऱ्या बाजूला आर एस एस आपण असणारं बघू की त्यांना असणारा तो भाग नकोच आहे मुसलमानांचा भाग त्यांना नकोच होता त्यावेळेस पण तेही उतरले आणि बाबासाहेबांच्या विरोधात प्रचारामध्ये गेले वे त्यावेळेसपासून डाव्यांचं आणि आर एस एसचं जे काही संबंध झाला असं म्हणा त्या ह्याच्यामध्ये ती परिस्थिती आत्ता कुठे आम्ही असणारं बदलू शकलो आहोत की आम्ही आत्ता असणारं आमचं म्हणणं की बदल काय तर आम्ही आत्ता असणारं आर्टिक्युलेट करू शकलो आणि इथला सर्व सामान्य माणूस समजू शकलेलं आहे की यांचा लढा हा मनुस्मूर्तीच्या विरोधातला लढा आहे आणि तो आता लोक डायजेस्ट करायला लागलेली आहेत तेव्हा यापुढे तुम्हाला असा आम्ही सत्तेमध्ये दिसू जे आम्ही असाना सत्तेसाठी प्रिन्सिपल्स म्हणायचं असं आम्ही कधीच केलेलं नाही आहे त्याच्यामुळे सोशो रिलिजियस अजेंडा घेऊन त्याच्यावरती परिवर्तन करून सत्तेमध्ये यायचं तो कार्यक्रम आम्ही असं राबवलेला लाल मातीतली कुस्ती म्हणजे